नमस्कार, मी सोमनाथ गायकवाड़ मराठी फोटोशॉप ट्यूटोरियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या काळातही आपण पूर्वपार चालत आलेले विविध रूढी परंपरा पाळत आहोत। फोन आल्यामुळे पत्राद्वारे संदेश लिहिणे आता जवळजवळ बंद झालेले आहे। मात्र निमंत्रण पत्रिका असो, शुभेच्छा पत्रे असो, मात्र मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या काळातही चालूच आहेत। आजच्या बदलत्या काळानुसार यामध्ये थोडेफार बदल मात्र झालेला आहे। एका कलरमध्ये छापले जाणारे निमंत्रण पत्रिका आता बहुरंगी म्हणजेच डिजिटल प्रिंटिंगमध्ये तयार केली जात आहे। निमंत्रण पत्रिका म्हटल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पाळण्यापासून ते थेट श्राद्धपर्यंत निमंत्रण पत्रिका दिली जाते आणि छापली जाते। सांगण्याचा तात्पर्य इतकाच की प्रत्येक कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापली जाते। आता शाळा, कॉलेज, छोटे छोटे जे संस्था आहेत त्यामध्ये देखील विविध कार्यक्रमांसाठी देखील निमंत्रण पत्रिका तयार करावे लागतात। मित्रांनो, त्यासाठीच मी या ट्युटोरियलमध्ये फोटोशॉपमध्ये निमंत्रण पत्रिका कसं तयार करायचं याबद्दल सांगणार आहे। तर जाणून घेऊया, शाळा, कॉलेज किंवा विविध संस्थेमध्ये नेहमी विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात, त्यासाठी आपल्याला निमंत्रण पत्रिका तयार करावी लागते। निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेज असो किंवा संस्थेमध्ये कॉम्प्युटर, स्कॅनर आणि प्रिंटर असे साहित्य उपलब्ध असताना देखील आपण सहजासहजी अशा प्रकारचे निमंत्रण पत्रिका किंवा बनवू शकत नाही। काही ठिकाणी ज्यांना माहिती आहे ते बनवू शकतात, पण ज्यांना बहुतेक जणांना अशा स्वरूपाची माहिती नसल्यामुळं आपण केवळ थोडंसं माहिती नसल्यामुळे आपण काय करतो, ऑफसेट प्रिंटर ज्यांच्याकडे आहे किंवा जे अशा प्रकारचे डिझाईन्स करू शकतात त्यांच्याकडे जाऊन आपण अशा स्वरूपाचे निमंत्रण पत्रिका वगैरे आपण तयार करून घेत असतो। तर मित्रांनो, आज आपण एक सुंदर असं शाळेचं निमंत्रण पत्रिका आपण तयार करणार आहोत। काही एक 5-10 मिनिटात आपण अशा स्वरूपाचे एक सुंदर असं आपण डिझाईन तयार करूया। तर मी हे फक्त नमुन्यासाठी तयार केलेलं आहे। अशा स्वरूपाचं आपल्याला आज निमंत्रण पत्रिका आपण तयार करणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्यासाठी फाईलमध्ये त्यानंतर न्यू, हा न्यूचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे। ह्याचं जे विड्थ आहे आणि हाईट आहे आपल्या मर्जीनुसार आपण ठेवू शकतो, किंवा अशा प्रकारचे विविध प्रकारचे कार्ड्स आहेत त्याचे विविध प्रकारचे विविध साईजचे कार्ड्स उपलब्ध आहेत। आता डिजिटल जमान्यामध्ये खूपच असं कमी आकाराचे सुद्धा कार्ड्स उपलब्ध होत आहेत। 4x6 सुद्धा अनेक जण अशा प्रकारचे कार्ड्स तयार करून, म्हणजे इवन लग्नाचे सुद्धा कार्ड्स 4x6 आता तयार होत आहेत। काही जण अशा स्वरूपाचे कार्ड्स तयार करून ज्या ठिकाणी फोटो आपण म्हणजे हे करतो, प्रिंट करतो, त्या ठिकाणी सुद्धा आपण अशा स्वरूपाचे कार्ड तयार करून घेतले जातात। तर मित्रांनो, आपण आज थोडंसं ह्याच्यामध्ये थोडं बदल करू। विड्थला आपण 5 इंच ठेवू आणि हाईटला जे आहे 7 इंच ठेवू आणि रिझोल्यूशन 300 ठेवूया, कारण हे खूपच जवळच असं बघायचं असल्यामुळं। आणि कलर मोड जे आहे आपण ऑफसेटमध्ये जर प्रिंटिंग करणार असाल तर CMYK कलर ठेवायला पाहिजे। आपली शाळा जर प्रिंटर उपलब्ध असतील तर आपण साध्या प्रिंटरमध्ये प्रिंट करत असू तर RGB, किंवा फोटो स्टुडिओमध्ये प्रिंट करत असू तर RGB कलर पाहिजे। तर कॉमनली आपण CMYK ठेवू आणि ओके करू। आता हे लेयर आपल्याला इथं तयार झालेलं आहे, व्हाईट आहे बॅकग्राऊंड, ह्याला मी ब्लॅक करतो। आता हे लॉक आहे, इथं लॉकड काढतो, याला डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ह्याला आपण नाव देऊ इथं लेयरला ब्लॅक म्हणून, कारण ह्याला ब्लॅक कलर द्या आपल्याला लक्षात द्यावं यासाठी मी हे ब्लॅक म्हणून लिहितो याला आणि ओके करतो। इथं जर कोणतेही कलर असतील तर इथं डी प्रेस करा, म्हणजे डिफॉल्ट कलर येईल। ह्या कलर बॉक्स आता डिफॉल्ट झालेलं, इथं वरचं कलर आहे ब्लॅक, वरचा कलर फोरग्राऊंड ब्लॅक असल्यामुळं आता मी फक्त आल्ट आणि बॅकस्पेस एंटर करतो। काय झालं की ब्लॅक फिल झालेलं आहे, ब्लॅक कलर आता फिल झालेला आहे। आता मला दुसरं एक नवीन लेअर घेतो, नवीन लेअर घेण्यासाठी मी सांगितलेलं आहे कंट्रोल आणि शिफ्ट N केल्यानंतर इथं न्यू लेअर येईल। या ठिकाणी मी याला
व्हाइट ठेव, कारण आपण व्हाइट फिल करणार आहोत त्याच्यावर। व्हाइट आता आपल्याला बॅकग्राउंड इथं आहे, खाली आहे, हे फोरग्राउंड आहे, इथं बॅकग्राउंड आहे। बॅकग्राउंडला जर व्हाइट असेल तर त्यासाठी आपण कंट्रोल आणि बॅकस्पेस केल्यानंतर व्हाइट फिल झालेलं आहे। बॅकग्राउंडला असेल तर कंट्रोल आणि बॅकस्पेस, आणि फोरग्राउंडला असेल तर अल्ट आणि बॅकस्पेस, हे लक्षात ठेवायला पाहिजे। आता व्हाइट आपल्या फिल झालेलं आहे, ह्याला आपण नॉईज करू, नॉईज इफेक्ट देऊ ह्याला। तर फिल्टरमध्ये जाऊन फिल्टर, त्यानंतर आहे नॉईज आणि ॲड नॉईज। ह्या ठिकाणी ॲड नॉईजचा हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे। या ठिकाणी ह्याचा अमाऊंट जवळजवळ 170 आसपास ठेवा, 70-71 चालेल। गॉजियन इथं युनिफॉर्म आणि गॉजियन असं दोन आहेत, तिथं गॉजियन ठेवा। आणि मोनोक्रोमॅटिक ह्याला चेकमार्क असू द्या आणि ओके। हे नॉईज आता इथं थोडंफार नॉईज दिलेलं आहे, कारण आपल्याला हे जे आहे आपल्या जे ब्लॅकबोर्ड असतं, ब्लॅकबोर्डचं इफेक्ट आपण ह्याला देणार आहोत। म्हणजे शाळेचं निमंत्रण पत्रिका तयार करतो म्हणजे मित्रांनो ब्लॅकबोर्डला विसरून चालणार नाही, त्यासाठी मी हे ब्लॅकबोर्डसाठी इफेक्ट देणार आहे याच्यावर। आणि ह्याचं जे आहे ब्लेंडिंग मोड थोडंसं आपण चेंज करू, इथं नॉर्मल आहे, मी तर ब्लेंडिंग मोड चेंज करून ह्याला ओव्हरले करतो। बघा तुम्हाला काय फरक पडत आहे का, फक्त तुम्हाला ब्लॅक दिसत आहे, खरं तर ह्याच्यामध्ये खूप असा फरक झालेला आहे। आपण जर ह्याला झूम करून जेव्हा बघू त्यावेळेला ह्याच्यावर असा जे ब्लॅकबोर्ड आहे त्या ब्लॅकबोर्डचं थोडंसं इफेक्ट इथं जाणवत आहे। अजून ह्याच्यावर म्हणजे आपलं हे नवीन ब्लॅकबोर्ड आहे असं समजा, ह्याच्यावर आपण जेव्हा खोडणी वगैरे लिहू त्यावेळेला थोडंसं हे पांढरं पांढरं झालेलं असतं, ह्याचंही आपल्याला हे इफेक्ट इथं द्यायचं आहे। पांढरं पांढरं झालेलं पाहिजे थोडंसं भाग, म्हणजे असं एवढं कोरं करकरीत नको, म्हणजे आपल्याला ते म्हणजे ब्लॅकबोर्ड वाटणार नाही। त्यासाठी नवीन एक मी अजून एक क्लिअर घेतो, हे असेल माझं म्हणजे याच्यावर मी खडू वापरणार आहे। आता खडू वापरणार म्हटल्यावर मी आता इथनं ब्रश घेतो, ब्रश टूलमधनं, आणि तर ब्रश इथनं निवडतो मी हे ब्रश। आता हे ब्रश काही डिफॉल्टमध्ये येत नाही, म्हणजे जे आपलं डिफॉल्ट ब्रश सेट्स असतं त्यामध्ये हे दिसत नाही। जेव्हा हे दिसत नसेल तर या ठिकाणाहून आपण इथून नॅचरल ब्रशेस टू ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एक हा डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्यानंतर रिप्लेस करंट ब्रशेस विथ द ब्रशेस फ्रॉम नॅचरल ब्रशेस टू असं जेव्हा मेसेज येईल त्या ठिकाणी तुम्ही अपेंड म्हणा। माझ्याजवळ इथं सिलेक्ट माझ्याजवळ इथं ऑलरेडी असल्यामुळे मी काही म्हणणार नाही, त्यासाठी मी कॅन्सल करतो। आणि हे 60 नंबरचा मी ब्रश घेतलेला आहे। आता ब्रश घेतल्यानंतर ह्याच्या बाजूला एक असं ब्रश ठेवल्याचं एक भांडं दिसतं, त्याच्यावर क्लिक केल्यावर इकडं हा ओपन होईल आणि हा सेफ डायनॅमिक करतो। ह्याचं सेट डायनॅमिक केल्यानंतर साईज जेटर काय आहे त्याचं थोडंसं 14-15 आसपास ठेवू, आणि कंट्रोल जे ऑफ असतं ते फेड ठेवायला पाहिजे, फेड 100% फेड पाहिजे। आणि मिनिमम डायनामीटर जे आहे 31 आणि अँगल जेटर 25-26 दरम्यान चालेल, हे फेड पाहिजे, कंट्रोल जे आहे फेड पाहिजे। आणि राऊंडनेस जेटर जे आहे 45 जवळजवळ कमी केल्यावर थोडंसं हे जाणवेल, 45 चांगल्या प्रकारे आहे। आता ह्याचं जे थोडंसं ह्याला ह्याचं डायरेक्शन थोडंसं वाढवू म्हणजे बदलूया, 18 अँगल ठेवू, म्हणजे आपल्याला इथं काय होणार आहे असं ब्रश करताना सहजासहजी व्यवस्थित हे होणार आहे। ऑफ करू आता। या ठिकाणी आता ब्लॅक आहे, मला इथं व्हाईट पाहिजे, कारण चॉक कधी ब्लॅक नसतं, व्हाईट असतं, त्यासाठी आपल्याला हे ब्लॅकच्या जागी व्हाईट येण्यासाठी फक्त एक्स प्रेस करा, व्हाईट वर आलं, एक्स टॉगल के एक्स केल्यानंतर वर येतं, हे एक्स केल्यानंतर खाली जाईल, एक्स केलं आणि ह्याचं थोडंसं साईज वाढवतो। साईज वाढवण्यासाठी आपल्याला माहीत आहेच म्हणजे राईट ब्रॅकेट साईज थोडंसं मी मोठा घेतो, म्हणजे तुम्हाला वाटेल हा काय प्रकार झाला, काय घाबरायचं काय कारण आहे। अजून ह्याच्यावर आपण खूप काही इफेक्ट देणार आहोत, असंच नाही ठेवायचं आहे ह्याला। आपण आता ह्याचं जे
ब्लेंडिंग मोड आहे, मी हे जो चेंज करतो, चेंज करून या ठिकाणी आता सॉफ्ट लाईट करतो। बघा काय मॅजिक झालेलं आहे, खूप असं सुंदर असं आपले ब्लॅकबोर्ड व्हाईट थोडंसं व्हाईट होऊन आता तयार झालेलं, म्हणजे आपल्यासाठी जे ब्लॅकबोर्ड आहे ते ब्लॅकबोर्ड खऱ्या अर्थानं म्हणजे लिहिल्यासारखं व्यवस्थित दिसत आहे। आता ह्याला डिझाईन करूया चांगल्या प्रकारे। डिझाईनसाठी तर बघा मी तयार केलेलं इथं आहे, हे डिझाईनसाठी मी हे काही ब्रशेस वापरले आहेत आणि हे जे आहे कलर जे आहे ते गोल्डन कलरचं वापरलेलं आहे, खूप सुंदर दिसेल गोल्डन इफेक्ट। हां इथं गोल्डन इफेक्ट आपल्याला ह्यावर गोल्डन इफेक्ट आपण देऊया। आता मी ब्रश घेईन, इथला ब्रश आता चेंज करतो, ब्रश इथं हां हे ब्रश घेतो। हे मी आता ब्रश घेतलेले 478 नंबरचा ब्रश आहे आणि हे आहे बुक ऑर्नामेंट्स म्हणून आहे, खरं तर यामध्ये नाही आहे ते उपलब्ध, मी डाउनलोड करून घेतलेले वेबसाईटवरून। ते आपण फक्त बुक्स ऑर्नामेंट्स ब्रशेस म्हणून जरी आपण सर्च केलात तर तुम्हाला अनेक प्रकारचे वेबसाईट्स उपलब्ध होतील, त्यामधून आपण ज्या ठिकाणी फ्री आहे त्या ठिकाणी आपण ब्रश डाउनलोड करून घेऊ शकतो, काही अडचण येणार नाही। आणि इथं जे कलर आहे आपल्याला गोल्डन कलर पाहिजे, ह्याच्यावर आपण क्लिक करू, क्लिक केल्यानंतर हा कलर बॉक्स येईल। ह्याला जे म्हण ह्याला जो आपण म्हणतो हेक्झा कलर म्हणतात किंवा हेक्झा डेसिमल सुद्धा म्हटलं जातं। मित्रांनो हे कलर एफ दिसतं, म्हणजे इथं व्हाईट आहे 0000 दिसत असेल तिथं ब्लॅक येईल। 0 आणि एफ ह्या दोनमधलं जे अंतर आहे त्यामधले अनेक कलर्स हे तयार होत असतात, हे खूपच कलर तयार होण्याचे ह्याच्यावर एक स्वतंत्रसा व्हिडिओ तयार होईल। जर आपल्याला जुन्या प्रकारच्या सोन्याचं जर हे करायचं असेल, त्याला इफेक्ट द्यायचं असेल तर ते DAA 520, आता बघूया DAA 520, एकनंतर थोडंसं जुन्याच टाईपचं जे म्हणजे जे सोनं आहे जुन्या टाईपचं सोनं, म्हणजे एवढं जास्त लखाकी नाही या सोन्याला, तर तेच आपल्याला जर आता एकदम फ्रेश जर सोन्याचं जर आपल्याला हे द्यायचं असेल तर हे मग याच्यामध्ये थोडं बदल करावं लागेल, FF FF D आणि 700। आता हे जे कलर आहे ते इथे दिसतंय, आता हे सोनं असं एकदम चकाकणारा सोना झालेलं आहे। आता आपण दोन्ही इफेक्ट ह्याला देणार आहोत, एक जुनं स्टाईलचं इफेक्ट हे बाजूला देऊया डिझाईनला आणि जे अक्षरलं आहे ते चकाकणारं काही जुन्या सोन्याचं आपण मुलामध्ये देऊ। तर आपल्याला जुनं घेऊया कारण आपल्याला ब्रश प्रिंटिंग करायचं आहे, DAA 520 आणि इथं ओके। आता इथं वर असल्यामुळं आता मी ह्याला नवीन कोणतेही आपण काम करताना नवीन लेअरवर केल्यास खूप उत्तम होईल, चांगल्या प्रकारे आपलं काम होईल आणि आपल्याला पटकन बदलता येईल, काम आपलं वाया जाणार नाही। आता न्यू लेअर, त्या ठिकाणी मी तर कुठेही क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर असं एक हे डिझाईन तयार झालेलं आहे। ह्याला कंट्रोल टी केल्यानंतर ह्याला असं मी थोडंसं असं क्रॉस करतो आणि नेऊन इथं ठेवतो, असं प्लेस करतो। हे आपल्याला बाहेरच्या साईडला पाहिजे असं, तर फ्लिप हॉरिजेंटल करू आणि व्हर्टिकल करू, हॉरिजेंटल आणि व्हर्टिकल हे असं इथं याला बसू। या ठिकाणी असं हे पाहिजे आपल्याला, इंटर। आता ह्याचंच आपल्याला दुसरं त्याच साईजचं पाहिजे, परतच ब्रश परत आपण वापरण्यापेक्षा हेच आपल्याला कॉपी करून घेऊ, कंट्रोल जे कॉपी करण्यासाठी त्याचं डुप्लिकेट करण्यासाठी अनेक मार्ग आहेत। कंट्रोल जे आहे परत आपण इथून घेऊन इथूनसुद्धा असं घेऊन इथूनसुद्धा करता येईल, आता मी केलेलं कंट्रोल जेसुद्धा करता येईल आणि आल्ट आणि प्रेस करून तेही करता येईल, भरपूर असे मार्ग आहेत। मी इथं आणलेलं वरचं लेअर ते ह्याला कंट्रोल टी करू ट्रान्सपरंट,
आणि ह्याला फ्लिप हॉरिजेंटल एकदा केलं आणि फ्लिप व्हर्टिकल एकदा केलं, काय होईल हे बाजूनी। आता मी ह्याला इथं सेट करतो, बरोबर बसलेला, ओके। आता आपल्याला छोटे छोटे इथं साखळी असं तयार करायचं, असं साखळी, ह्याला इथं साखळी तयार करू। दुसरा ब्रश मी घेईन या ठिकाणी, ब्रश हा ब्रश घेईन, हां साखळीचा हा ब्रश आहे, हा ब्रश घेतले, साईज 288 चालेल, या इथंपर्यंत 288 200 हे आकार चालू शकतं। मी ते फक्त हे गाईडलाईन घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कुठं, म्हणजे एकाच लाईनमध्ये येण्यासाठी आपल्याला ते उपयुक्त ठरेल। गाईडलाईन घेण्यासाठी खूप सोपा मार्ग आहे, इथून फक्त हे जे रोलर आहे ह्याच्यावरनं असं फक्त असं घेऊन इथं आणा, थोडंसं वर घेतो। आता आपल्याला इथं पाहिजे गाईडलाईन, त्या लाईनला आपल्याला बसवायचं आहे, आणि अजून वरून इथं खाली घेऊ गाईडलाईन। त्या ठिकाणी गाईडलाईन घेतलेलं आहे, आता या साईडला गाईडलाईन घेऊ, या साईडला एक गाईडलाईन घेऊ। गाईडलाईन आता घेतलेला आहे, गाईडलाईन घेतल्यानंतर या ठिकाणी ह्या लेअरवर पाहिल्यानंतर, आता हे लेअर आहे खालचा, म्हणजे बॉटम कॉर्नरचं आहे, आणि हे लेअर थोडं वरचं कॉर्नरचं, हे आपल्याला लक्षात येईना येण्यासाठी आपण ह्याला नाव देऊया। हे आहे टॉपचं, त्यासाठी डबल क्लिक करा आणि ते टॉप सी म्हणू, म्हणजे कॉर्नर लक्षात येईल, ह्याला डाऊन सी म्हणू। लक्षात येण्यासाठी आपण लिहिलेलं आहे, म्हणजे कोणता आहे ते आपल्याला लक्षात येईल, हे टॉपचं आहे आणि खालचं आहे। आता अजून एक आपण लेयर घेऊया, आता यावर आपण साखळीसाठी हे लेयर घेतलेलं आहे आणि ब्रश टूल, हे साखळी आता तयार आहे आपल्या इथं, फक्त क्लिक केलं थोडंसं ॲडजस्ट करूया, मूव टूलचा वापर करू आणि वरचं ॲरोकी आणि साईडचं ॲरोकी असं आपण ॲरोकीनेसुद्धा आपण त्याला टचअप करू, असं टचअप झालेलं आहे। आता आपल्याला ह्याचं दुसरं एक डुप्लिकेट तयार करावं लागेल, म्हणजे एक कॉपी करावं लागेल, डुप्लिकेट किंवा कॉपी, त्याला दोन्ही एकच झालं। कंट्रोल जे, त्याचे कॉपी तयार झालं आणि लेफ्ट ॲरोकीचा वापर करून ह्याला बाजूला सरकूया हळूहळू, त्याचं त्याच लाईनमध्ये जाईल। टचअप झाल्यानंतर आपण सोडू, अशा प्रकारे टचअप झालेलं आहे। परत ह्याचं एक आपल्याला कॉपी करावं लागेल, त्यासाठी कंट्रोलचे आणि परत लेफ्ट ॲरोकीचा आपण वापर करू। लेफ्ट ॲरोकी आपण प्रेस केल्यानंतर आपोआप इकडं जाईल, लेफ्ट साईडला जाईल। अजून एक आपल्याला कॉपी करावं लागणार, त्यासाठी कंट्रोलचे आणि परत लेफ्ट ॲरोकीचा आपण वापर करून ह्याला बाजूला नेऊया। अशा प्रकारे इथंपर्यंत आपल्याला पाहिजे होतं, या लाईनला इथं या कॉपरेपर्यंत आपल्याला पाहिजे होतं, हे सर्व आता लेअर आलेले आहेत। हे पूर्ण हे साखळीचा एक पूर्ण असा चैन पूर्ण झालेला आपलं, बघा 1 2 3 4 चार लेअर हे साखळीचं बनलेले आहेत आपले। हे चारही लेअर आपल्याला काय करायचं आहे, ह्या चारही लेअरला मिळून आपल्याला एक ग्रुप बनवू। ह्यासाठी वरचं एक नंबरचं जे टॉप प्लेयर आपल्या सिलेक्टेड आहे, आणि शिफ्ट प्रेस करा आणि इथं क्लिक करा, म्हणजे हे इथंपर्यंत आपल्याला हे लेयर सिलेक्ट झालेलं आहे। सिलेक्ट झाल्यानंतर कंट्रोल जी, म्हणजे ग्रुप, ह्या ग्रुपला आपण नाव देऊया टॉप म्हणून, फक्त टॉपच म्हणू। आता हेच आपले परत इथं सगळे लेअर करण्यापेक्षा ह्या ग्रुपचंच आपल्याला एक दुसरं डुप्लिकेट तयार करूया। ग्रुपचं डुप्लिकेट करण्यासाठी ह्याच्यावर राईट क्लिक करा आणि डुप्लिकेट ग्रुप म्हणा। आता इथं आपल्याला डाऊन म्हणू, ओके करायचं, इथं वर आलेलं आहे,
डाउन आता हे ऑलरेडी इथं तयार आहे. आता हे सिलेक्टेड असल्यामुळे मी फक्त इथून सिलेक्टेड असल्यामुळे इथून आपल्याला असं मी खाली घेतो आहे. आणि याला टचअप करतो असं. अशा प्रकारे हे खालचं पण साखळे आता पूर्ण झालेलं आहे. आता राईट आणि लेफ्ट साईडचे दोन इकडून पण आपल्याला साखळी पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला परत एक नवीन लेअर घ्यायचं आणि ब्रश टूल तेच ब्रश तर कुठेही इथं या ठिकाणी क्लिक केला हे ब्रश इथं आलेलं आहे. आता कंट्रोल टी करू आणि ह्याला रोटेशन 90 आणि ह्याला या ठिकाणी नेतो मी 12 तरी चालेल. रेषेला टच केलं तरी चालेल. आता हे मोटूल घेऊ. आता आता आपल्याला माहीत झालेलंच आहे ह्याचं काय करावं लागेल. आपल्याला कॉपी करावं लागेल. कंट्रोल जे कॉपी मित्रांनो कॉपी करण्यासाठी आपण कंटाळायचं नाही. जेवढं आपलं कॉपी होत राहील तेवढं आपलं काम सेफ राहणार आहे. आणि आता खाली खालच्या आरोखीने आता ह्याला खाली घेऊया. परत ह्याचा एक आपल्याला कॉपी करावं लागेल कंट्रोलचे. त्यानंतर परत खाली असायला कंट्रोलचे आणि शॉर्टकट जेवढं लक्षात आपल्याला राहील तेवढं आपलं काम स्पीड होणार आहे. त्यासाठी वेळोवेळी आपल्या जेवढं आपली प्रॅक्टिस जास्त होईल तेवढे शॉर्टकट आपल्या लक्षात राहतील. आणि शक्यतो प्रॅक्टिस करताना आपण शॉर्टकटचाच वापर जास्त करावा. कंट्रोल जे आणि इथं थोडंसं जास्तीचा भाग आला ते आपण नंतर कट करू. नंतर म्हणण्यापेक्षा आत्ताच कट केलेलं बरं. ह्याला आपण मी म्हणतो कधीही आपण सेफ मार्गाचा वापर करावा. त्यासाठी सेफ मार्ग आपला याला मास्क लावलेला आहे. या मास्कवर आता पेंट करू नको असलेला भाग. ब्रश घेऊ. आता ब्रश आता आपल्याला हे बदलावं लागणार तर हे ब्रश निवडू आणि याचा साईज थोडंसं मी कमी करतो. त्याला झूम करून थोडं कुठंपर्यंत ज्याद आलेला आहे तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. सिलेक्टेड माझा मास्कवर असेल कारण इथं जर सिलेक्ट असेल तर ह्याच्यावर पेंट होईल. हे सिलेक्ट पाहिजे आणि हे इथं ब्लॅक पाहिजे. हे व्हाईट आहे ह्याच्यावर त्याचं ब्लॅक पाहिजे. झाकण्यासाठी ब्लॅक आपल्याला झाकायचं आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी ह्याच्यावर मग एवढं पाहिजे होतं हे बरोबर कट झालेलं आहे. नो प्रॉब्लेम. आता आता या बाजूने आपल्याला काय करावं लागेल ह्याचं परत आपल्याला एक ग्रुप बनवू. एवढे सर्व लेअरचा आपल्याला एक ग्रुप बनवू. वरचा लेअर ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यासाठी आता शिफ्ट आणि खालचा 3 जे लेअर दिसतं इथनं एवढं सिलेक्ट केलं आणि कंट्रोल जी. इथं जे नाही कंट्रोल जी ह्याला नाव देऊ लेफ्ट. आता पूर्ण सरळ हे करण्यापेक्षा आता ह्याचा एक आपल्याला हेच कॉपी करू. ह्या ग्रुपचा कॉपी करण्यासाठी राईट क्लिक आणि डुप्लिकेट ग्रुप ह्याला आपण राईट करू. आता ह्या मोटूलचा वापर करून ह्याला घेऊ इकडं बाजूला. अशा प्रकारे हे आपलं डिझाईन झालेलं आहे. डिझाईन झाल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं
जेव्हा आपलं डिझाईन पूर्ण होतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही इन्व्हिटेशन जे कार्ड असेल किंवा जे आपले मराठीचे निमंत्रण पत्रिका असतील किंवा भरपूर असे कोणतेही जे माहितीवजा पत्रिका आहेत त्यामध्ये पहिला डिझाईन पाहिला जात नाही मित्रांनो. त्यासाठी पहिला पाहिलं जातं त्याच्यावरचं कंटेंट. कंटेंट वाचून त्यानंतर विचार करतो आपण की हां आता हे डिझाईन पण खूप सुंदर बनवलेलं आहे. त्यानंतर विचार केला जातो. त्यासाठी कंटेंटला खूप महत्त्वाचं आहे. आता ह्याला कंटेंट आपण मी आधीच एक इथं हे करून ठेवलेलं आहे. यामध्ये वर्ड फाईलमध्ये मी टाईप करून ठेवलेलं आहे. आधीच मी हे सगळं वर्ड फाईलमध्ये टाईप केलेलं आहे. आता यामधून मी इथं कॉपी करून घेतो फक्त. हे पहा इथून मला हे कॉपी करायचं आहे. कंट्रोल सी आणि ह्या फोटोशॉपवरच्या इथं पेस्ट करायचं आहे. तर तोपर्यंत मी जे हे आहे जुनंच असू द्या. ज्या ठिकाणी नवीन आपल्याला जे सोन्याचं नवीन पॅटर्न घ्यायचं आहे तिथं नंतर घेऊ आपण कलर. इथं टेक्स्ट घेतो. इथं टेक्स्ट बॉक्स ॲड करेन. इथं पेस्ट करता येईल. कंट्रोल व्ही हे आलेलं आहे. ह्याचं थोडं आपल्याला जे फॉन्ट आहे फॉन्ट बदलू. इथं चेतना ठेवू आणि ह्याचं 18 ठेवू. विद्यायनाने सोपते. आपलं ते ब्रीदवाक्य असेल काय असेल हे फक्त एक नमुना म्हणून घेतो आहे मित्रांनो. असं काय नाही हेच घ्यायला पाहिजे असं काय नाही आहे. तुम्ही दुसरंही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आहेत त्या पण वापरू शकतो. आता ह्याच्यामधलं मला हे शाळेचं नाव इथनं कॉपी करतो. शाळेचं नाव वगैरे इथनं घेतो मी. हे मी आपलं APS फॉन्टमध्ये मी टाईप करून ठेवलेलं आहे. आणि परत इथं टेक्स्ट बॉक्स ॲड करू आणि पेस्ट करू. कंट्रोल व्ही. ह्याचं थोडंसं आपल्याला फॉन्ट हेच ठेवूया. थोडंसं वाढवू याचा फॉन्ट. हे आहे 24 करू थोडंसं मोठं. टेक्स्ट बॉक्स थोडंसं वाढवू म्हणजे इथं हे झालेलं आहे. अजून थोडंसं टेक्स्ट बॉक्स वाढल्यानंतर आपल्याला चालतं आहे. इथं थोडंसं ह्याला करच गेलं खालीच घेतो मी. एंटर करतो जे खाली येईल आणि ह्याला जस्ट हे ठेवतो मिडल म्हणजे सुंदर दिसेल. अशा प्रकारे हे झालेलं आहे शाळेचं नाव. शाळेचं नाव झाल्यानंतर आता ज्या कार्यक्रमाचं आपण कार्यक्रम जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव डिजिटल शाळा उद्घाटन समारंभ. हे मी फक्त माहितीसाठी घेत आहे मित्रांनो. माझ्या शाळेचं काय उद्घाटन वगैरे काय नाही आहे. आणि या ठिकाणी आता टेक्स्ट बॉक्स ॲड करू. इथं कंट्रोल व्ही आणि ह्याला थोडंसं फॉन्ट बदलू. याचं जे मेन हे दिसणार आपल्याला डोळ्याला हे दिसायला पाहिजे जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम आपल्याला लक्षात येईल. टेक्स्ट बॉक्सचा थोडा आकार वाढवू म्हणजे ह्याला आपल्याला म्हणजे नवीन सोन्याचा थोडासा ह्याला मुलामा देऊ. परत ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिला तर आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल. आणि इथं ह्याचा कलर आपल्याला चेंज करून आपल्याला WFD 700 एक्झा कलरमध्ये WFD 700 तर नवीन कलर म्हणजे सोना असं चमका लागला बघा. आता आपलं हे थोडंसं नवीन असा सोना आत्ताच आणलेलं असं जसं चमकतं आहे त्याप्रमाणे सोन्याचं आपण ह्याच्यावर मुलामा दिलेलं आहे.
त्यानंतर इतर मॅटर हे मी इथून घेतो आहे कॉपी करून. अशा प्रकारे हे एक म्हणजे सर्वसाधारणपणे एक तयार झालेला आपल्या निमंत्रण पत्रिका हे मी हे काढून टाकतो. आता हे गाईडलाईन्स कसं काढायचं असा एक प्रश्न. काय नाही, फक्त हे काढायचं उचलून असं टाकून द्यायचं, इकडे हेल्प करायचं उचलून इकडे टाकायचं, इकडे बघून असं सोडून द्यायचं, फक्त असं गाईडलाईन्स जाईल सगळे. आता आपलं हे तयार झालं. ह्याच्यामध्ये परत स्पेसिंग किंवा हे येते मी सगळं जास्त असं बघत नाही आहे, कारण ऑलरेडी मी इथं तयार केलेलं हे पहा, हे थोडंसं वेगळं आहे ह्याच्यामध्ये तयार केलेलं होतं. आता जे आहे ते वेगळं आहे, म्हणजे सोनं दोन प्रकाराचं इथं घेतलेलं आहे. आपलं एक असं ज ह्याला थोडं अजून ह्याचं फॉन्ट वाढवू म्हणजे खूपसं चांगलं दिसेल. त्याच्यावर डबल क्लिक करू म्हणजे हे निवडू आणि याचा फाउंड साईज थोडासा आपल्याला वाढवून 23 एक करूया. 23 करू चालेल, चांगलं दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे असे भरपूर असे आपल्याला बॅनर्स वगैरे तयार करता येईल. हे झालं एक प्रकार आहे. अनेक प्रकारे आपल्याला डिझाईन्स करता येईल, बॅनर्सवर करता येईल, किंवा आपले जे निमंत्रण पत्रिका आहे, शुभेच्छा कार्ड्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यावर आपल्याला अशा प्रकारचे डिझाईन्स आपण आपल्या कल्पकतेने आपण करू शकतो. ह्या ठिकाणचा नको, इथं पाहिजे, तिथं पाहिजे, हे सगळं आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे आहे. परत इथं एखादं हे पाहिजे ब्रश, आता अजून घेऊया त्याच्यामध्ये परत तर ब्रशमध्ये कुठलं तरी एखादं रेश असा पाहिजे आपल्याला, तर तेही आपण देऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, इथं वरचे लेयर नवीन लेयर पाहिजे मला, इथं एक असं पाहिजे. हे चांगलं वाटत नसेल, हे नको असेल, कंट्रोल झेड करा, दुसरं ब्रश घ्या. सगळं भरपूर ब्रश आपल्याकडं अवेलेबल पाहिजे. हे होतं आपल्याकडं, हे बघा हे छान दिसेल. मी ते क्लिक केला आणि इथे क्लिक केला, दोन झालं. ते सिंगल क्लिक, हां हे क्लिक केलं. अशा प्रकारे एक हे म्हणजे एक सुंदर असं आपण कमी खर्चामध्ये ह्याचं आपल्याला प्रिंट काढता येईल. आपल्या शाळेत जर प्रिंटर असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, आणि आपण शाळेतल्या शाळेत आपण प्रिंट करू शकतो. ह्यासाठी आपण कार्डशीट जे आहे आपले नॉर्मल कार्डशीट नाही, त्यासाठी प्रिंटिंगसाठी वेगवेगळे कार्डशीट मिळतात बाजारात, भरपूर असे कार्डशीट आहेत. ते कार्डशीटवर आपण काही प्रिंटर कार्डशीट सपोर्ट करणार असतात, तर काही आता असलेले सर्व प्रिंटर जे कार्डशीट म्हणजे चांगल्या प्रकारे कार्डशीट वगैरे सपोर्ट करणारे आहेत, त्यामध्ये आपण प्रिंट काढू शकतो. किंवा जे फोटोचं पेपर मिळतं ते फोटोचं पेपरही आपण फोटोच्या पेपरवरसुद्धा आपण अशा प्रकारचं प्रिंट काढून मान्यवरांना आपण देऊ शकतो, किंवा जे पालक असतील पालकांना कोणाला आपण ज्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवायचं आहे त्यांना आपण हे देऊन एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे तयार केलं आहे आपला हे एक वेगळाच आनंद असतं की हे मी कार्ड मी तयार केलेलं आहे, त्याचा एक आनंद खूप मोठा असतो. आपण बाजारातही असं कार्ड घेऊ शकलो असतो, पण मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो. त्यासाठी आपण तयार केलेलं कधीही चांगलं असतं, आणि आपण केलेलं काम कधी वाईट नसतं हे लक्षात ठेवा. जर
तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांना शेअर करा की त्यांनाही अशा प्रकारचे फोटोशॉपमधील काही गोष्टी शिकता येईल. किंवा आपल्याला जर काही गोष्टी फोटो म्हणजे व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला सांगायचे असतील, काही गोष्टी पाहिजे असतील, तर खालील कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यास म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला जर त्याचे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.